जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 27 जुलै 2024 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर येथे तालुका विधी सेवा समिती जामनेर मार्फत लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते। सदर लोक न्यायालयात यापूर्वी दाखल प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे देखील ठेवण्यात आलेले होते। सदर लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षकारांनी सहभाग नोंदवला। लोक अदालत सुरू होण्यापूर्वी उपस्थित पक्षकारांकरिता विधी सेवा समितीमार्फत विधी सेवा शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रम शिबिरात लोक न्यायालयाचे महत्त्व फायदे सांगण्यात आले। पक्षकारांना हा लोक न्यायालयाचा मार्ग सुखकर वाटला आणि प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला पक्षकारांनी दिला। सदर कार्यक्रमात न्यायाधीश चांबले तसेच बी एम काळे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले, तर ॲडव्होकेट शुभांगी फासे यांनी सूत्रसंचालन करत ॲडव्होकेट एम बी पाटील यांनी आभार मानले। न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचे कौटुंबिक वादातील 6 प्रकरणातील वैवाहिक वाद हा या लोक न्यायालयात संपुष्टात आला। सदर 6 महिला या त्यांच्या पतीकडे नांदायला गेल्या। त्या सर्व 6 प्रकरणातील पक्षकार महिला व पुरुष त्यांचे विधिज्ञ तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी एम चौधरी, सचिव ॲडव्होकेट एम बी पाटील, ॲडव्होकेट डी बी गोतमारे, ॲडव्होकेट अनिल गोतमारे, ॲडव्होकेट रुपाली पाटील, ॲडव्होकेट व्ही के काझी, ॲडव्होकेट देवतवाल, ॲडव्होकेट राहुल बाविस्कर, ॲडव्होकेट के बी राजपूत, ॲडव्होकेट पी के पाटील यांचा तालुका विधी सेवा समितीमार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। एका दिवसामध्ये म्हणजे आज जर मिटवली तर आजच केस संपून जात असते, त्याच्यामध्ये कुठेही अपील नसतं। जर एका दिवसामध्ये केस मिटवली तर आपले नातेसंबंध टिकून राहतात। दुसरं जे काळेसाहेबांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अपीलची तरतूद नसल्यामुळे आपल्या अपिलामधला पैसा आपल्या अपिलामधला वेळ आपला जाणार नाही। आपल्याला काय तसेच या लोकन्याय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मध्यस्थी हा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला जातो। मध्यस्थी म्हणजे काय की लोकांचं आपण प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस स्पोर्ट नव्हते त्यावेळेस काय करत होतं आपण की कुणीतरी मध्यस्थी येत होतं। मध्यस्थी म्हणजे पंच कुणीतरी दोघांना समजवून सांगत होते आणि त्या पंचाचं ऐकून आपण केस मिटवून घेतले जातो। आपले काही वाद असतील ते मिटवून तशाच प्रकारचे मध्यस्थी लोक न्यायालयामध्ये केली जातो, आपल्या न्यायालयामध्ये केली जात आहे। याच न्यायालय नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत मध्यस्थी केली जात आहे। तर ती मध्यस्थी करण्यासाठी आपल्याला स्वतः न्यायाधीश मंडळी मदत करणार आहे, तर काही वकील मंडळी मदत करणार आहे, जेणेकरून हा एकमेव उद्देश असा आहे की आपल्या केसेस आपण लवकरात लवकर मिटवून घ्यायला पाहिजे। लागला तर तो खुश होतो आणि ज्याच्या विरोधात लागला तर तो नाराज होतो। परंतु या लोक न्यायालयामध्ये मध्यस्थीमध्ये कुणाचीही हार होत नाही, दोघांचाही विजय होतो। का होतो? कारण
अटी तुमच्या मनावर असतात, निकाल तुमच्या मनावर असतो. जर तुम्ही ठरवलं तरच केसचा निकाल आला होतो, मग याच्यामध्ये कुणीही हरत नाही, दोघांचाही विजय होत असतो. असे हे मध्यस्थ लोकन्यायालयाचे अनेक फायदे आहेत. आज आपल्याला या ठिकाणी नोटिसा काढून लोकन्यायालयामध्ये बोलवलेलं आहे, तर हे नोटिसा काढून लोकन्यायालयामध्ये बोलवलं ते आपल्याला शिक्षा देण्यासाठी किंवा मुद्दा म्हणून बोलवलेलं नाही, कारण ही एक आपल्याला संधी दिलेली आहे. ही संधी आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी आहे, ही संधी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आहे. काही केसेस असतील तर हे आपण या ठिकाणी मिटवून घ्याव्यात. तडजोड करायचं आहे, तडजोड म्हणजे काय, कुठेतरी एकमेकाच्या मनाला तडे गेलेले आहेत, ते आपल्याला जोडण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि केसेस मिटवून घेण्याचे आहेत. वाद हे आजपासून चालत आलेले नाहीत, प्राचीन काळापासून वाद चाललेले आहेत, आजपासून नाही. परंतु वाद कसे मिटवले पाहिजे, भांडण कसे मिटवले गेले पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. आपल्याला सर्वांना रामायण महाभारत आहे माहिती आहे. रामायणामध्ये बघाल, दोन तीन पात्र लक्षात घ्या तुम्ही, रामाचं, सीतेचं आणि लक्ष्मणाचं पात्र लक्षात घ्या. आज कुणाचे वाद होतात, नवरा बायकोचे होतात, त्या काळामध्ये राजा असून त्याला उद्या काय होणार आहे हे माहिती नव्हतं. आज उद्या राजा बनणार होता, परंतु त्याला 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागलं होतं. तसं आपलं सुद्धा उद्या काय होईल हे सांगता येत नाही. सीतेचं पात्र बघा तुम्ही, मार्गदर्शनाखाली आपल्या सेवा समिती जामनेर व वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं होतं. आजचं हे लोकन्यायालय अतिशय यशस्वी झालेलं आहे. या लोकन्यायालयामध्ये 5 जोडपे यांनी या लोकन्यायालयामध्ये तडजोड करून ते एकमेकासाठी नांदण्यासाठी जात आहेत आणि त्यांनी त्यांचं भविष्य हे सुखरूप आणि आनंदाने नांदविणा राहण्यासाठी या लोकन्यायालयामध्ये एकमेकाला वचन दिलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे अब्दुल मजीद अब्दुल बशीर यांच्या 22 138 या कलमाखाली दाखल केलेल्या केसेस होत्या, त्यांनी आपसात तोडजोड करून सर्व केसेस आज या ठिकाणी निकाली निघालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे दरखास्त होती आपल्या न्यायालयामध्ये प्रलंबित 2007 ची, तर त्या दरखास्तीमध्ये सुद्धा या ठिकाणी या लोकन्यायालयामध्ये तडजोड झालेली आहे. आणि ती तडजोड करण्यासाठी आपले साठे साहेब आणि आर बी पाटील साहेब या ठिकाणी नाही आहेत, तर त्यांच्या वतीने आपले KP बारी वकील साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा सत्कार आपले सारस्वत साहेब यांनी करावा. या दरखास्तीने यांनी करण्यासाठी आपल्या वकील संघाचे अध्यक्ष BM चौधरी साहेब, सचिव MB पाटील साहेब, आपल्या न्यायालयातील सरकारी विधिज्ञ सारस्वत साहेब, भट मॅडम, सर्व विधिज्ञ, आपले पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस निरीक्षक यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आजचं हे राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीचं झालं. त्याबद्दल मी विधी सेवा समितीतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद. या ठिकाणी आता MB पाटील साहेब हजर झालेले आहेत, त्यांचा सत्कार मी या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.